पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आलाय. या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांच्या नावांचा समावेश आहे. गेले अनेक दिवस बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशा चर्चा चालू होत्या. मात्र शपथविधीच्या दिवशी त्यांचं नाव यादीमध्ये नसल्याचं समजलं आणि प्रीतम मुंडे दिल्लीला गेलेल्या नाहीत हे पंकजा मुंडेंनी सांगितलं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही हे स्पष्ट झालं. मात्र दुसरीकडे भागवत कराड यांचा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश होत असल्याच्या बातमीने सगळ्यांच्याच भुवया आश्चर्याने उंचावल्या. वंजारी समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. कराड यांना मंत्रिपद देण्याशी भाजपचा काही अंतर्गत त्यांचं राजकारण आहे का, काही समीकरणांशी त्यांचा संबंध आहे का, असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच जाणून घेऊया की भागवत कराडांना मंत्रिपद भाजपने नेमकं का दिलंय. मात्र त्याच्या आधी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोण आहेत भागवत कराड? भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतले खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी या ठिकाणी त्यांचं कराड हॉस्पिटल नावाने रुग्णालय आहे. त्यांचं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ इथं झालंय. ते ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाचे स्वतंत्र संचालक होते. भाजपचे उपाध्यक्ष अशी सुद्धा त्यांच्याकडे एक जबाबदारी आहे. भागवत कराड यांची महत्वाची ओळख ती म्हणजे ते औरंगाबादचे 2 वेळा महापौर होते. औरंगाबादला भागवत कराड यांच्या रूपाने पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान मिळाले. भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबादच्या संसद प्रतिनिधीला पहिल्यांदा या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय. भागवत कराड यांची गेल्या वर्षी राज्यसभेवर निवड झाली होती तेव्हा सुद्धा भागवत कराड हे पंकजा मुंडे यांना पर्याय ठरू शकतात का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र तसं काही घडल्याचं दिसलं नाही, कारण पंकजा मुंडे गेल्या काही काळामध्ये राजकारणामध्ये अगदी द्वेषाने सक्रिय झालेले आहेत. आता आपण भागवत कराडांचा इतिहास पाहिला तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीच त्यांना राजकारणात आणलं होतं. भागवत कराड यांची कारकीर्द आणि त्यांच्या मंत्रिपदामुळे भाजपने ओबीसी आणि वंजारी समाजाच्या नेत्याला प्रतिनिधित्व देण्याची संधी साधली आहे असं सध्या बोललं जात आहे. त्यांचा इतिहास पाहिला तर गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच कराड राजकारणात आले. औरंगाबादचं त्यांनी 2 वेळा महापौरपद सुद्धा भूषवलंय. त्यांना भाजपने आधी खासदारकी आणि नंतर मंत्रिपद देऊन मुंडे भगिनींना शह देण्याचा प्रकार केला असल्याची चर्चा सध्या चालू झाली आहे. कराड हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असल्याचं मानलं जातं. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विरोधात कराडांना, प्रीतम मुंडे यांच्या विरोधात कराडांना संधी दिली गेली आहे का, असा सवाल सध्या उपस्थित होतोय. मात्र दुसरीकडे पंकजा मुंडे या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आहेत त्यामुळे एकाच वेळी 2 पदं घरात द्यायला नको म्हणून प्रीतम मुंडेंचं मंत्रिपद टाळलं गेलंय अशी चर्चा सुद्धा चालू झाली आहे. सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यात प्रचंड गाजतोय त्यामुळे ओबीसी आणि वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने कराडांना केंद्रात संधी दिल्याचं बोललं जात आहे. ओबीसी मतदार हा भाजपचा राज्यातला हक्काचा मतदार आहे. भविष्य काळातल्या निवडणुकांमध्ये भाजपला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिन्ही पक्षांचा एकत्रित सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सध्या प्रीतम मुंडेंना डावलून कराडांना संधी दिली असल्याचं बोललं जात आहे. मात्र याच्या आधी भागवत कराड यांना राज्यसभेवर आणि रमेश कराड यांना विधानसभेवर संधी देण्यात आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या पक्षामध्ये भाजपचं ओबीसी नेतृत्व कोणाकडे जाईल याची चर्चा सुरू होती. मात्र एका मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी स्वतःच सांगितलं होतं की रमेश कराड आणि भागवत कराड हे मलाच नेतृत्व मानून पुढे जात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी तर आपणच ओबीसीचं नेतृत्व करू असं सांगितलं होतं. परंतु सध्या भागवत कराड यांना मंत्रिपद देऊन भाजपने मुंडे बहिणींना शह दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे भागवत कराडांच्या या मंत्रिपदाच्या मागे भाजपचा काही वेगळा हेतू आहे का, हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण व्हिडिओ संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून कळवा. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी SW News मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका.